हालेलुया, प्रेज द लॉर्ड। ही वेळ आहे मराठी वास्तविकता संग्रहाची आणि आज दिनांक 18 फेब्रुवारी 2021 आणि आजचा विषय आहे ते तुमच्या मध्ये आहे। हालेलुया। सुरुवातीचं वचन घेतलं गेलं आहे 20 करज पत्र अध्याय 3 वचन 20। जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना यांपलीकडे आपल्या मध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे आधिक्याने कार्य करण्यास जो समर्थ आहे। हालेलुया। काही लोक देवाला त्यांच्या जीवनातील आणि जगातील प्रत्येक दुर्दैवी घटनेसाठी दोष देतात आणि ते त्यांच्या अज्ञानामुळे आहे। देव सर्व शक्तिमान आहे, तरीही जो चमत्कार तुम्ही इच्छिता किंवा तुम्हाला आवश्यक आहे तो निर्माण करण्याचे सामर्थ्य तुमच्या आतमध्ये आहे। तुम्हाला फक्त ते सक्रिय करण्याची गरज आहे। हालेलुया। आपले सुरुवातीचे शास्त्रवचन पुन्हा काळजीपूर्वक वाचा। ते सांगते जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना या पलीकडे आपल्या मध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे आधिक्याने कार्य करण्यास जो समर्थ आहे। जे काही देव तुमच्या जीवनामध्ये करेल ते तुमच्यामध्ये त्याच्या सामर्थ्याने कार्य करण्याच्या मर्यादेपर्यंत आहे। म्हणून तुम्ही खरोखर तुमच्या जीवनात घडणाऱ्या सर्व घटनांसाठी त्याला जबाबदार धरू शकत नाही आणि धरूही नये। हालेलुया। तुमच्या जीवनात त्याच्या वचनाची पूर्तता करण्यास विलंब करणारा देखील तो नाही। तुम्ही ते आहात जे ते सामर्थ्य सक्रिय करतात। तुम्हाला कशाची गरज आहे याने फरक पडत नाही। ते आरोग्य असो, वित्त पुरवठ्यामध्ये वाढ, नवीन नोकरी, मूल, सेवा कार्यामध्ये, व्यवसाय किंवा तुमच्या कारकिर्दीमध्ये वाढ, तुमच्या शैक्षणिकमध्ये यश इत्यादी असो, त्यासाठी आवश्यक असणारे सामर्थ्य तुमच्या आतमध्ये आहे। प्रभू येशू प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 वचन 8 मध्ये म्हणाले, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल। हे सामर्थ्य म्हणजे बदल घडवून आणण्यासाठी सतत कार्यात असणारी क्षमता आहे आणि ते सामर्थ्य सक्रिय करण्याचा जलद मार्ग म्हणजे अन्य भाषेमध्ये बोलणे। हालेलुया। 1 करिंथी 14 वचन 4 सांगते, अन्य भाषा बोलणारा स्वतःची उन्नती करतो। याचा अर्थ जो अन्य भाषेमध्ये बोलतो तो स्वतःला अलौकिक मध्ये उर्जित आणि सक्रिय करतो। तो आतमध्ये तो दैवीय सामर्थ्याला ढवळतो। जेव्हा तुम्ही धैर्याने देवाचे वचन घोषित करता तेव्हा देखील देवाचे ते सामर्थ्य सक्रिय होते। हालेलुया। देव आणि त्याचे वचन एक आहे। जेव्हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीशी संबंधित वचन घोषित करता तेव्हा तुम्ही त्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी त्याच्या सामर्थ्याला आव्हान करीत असता। देवाच्या वचनावर मनन करण्याची सवय टिकवून ठेवा। त्यावर मनन करणे आणि बोलणे आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाचे सामर्थ्य मुक्त झाल्याचा अनुभव घेता। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। ही वेळ आहे प्रार्थनेची, तर तुम्ही माझ्या मागून प्रार्थना करू शकता। प्रिय पित्या, तुझ्या सामर्थ्यासाठी जे मला इच्छुक बदलाव घडून आणण्यासाठी माझ्यामध्ये सामर्थ्यशाली रीतीने कार्य करते त्याच्याबद्दल मी तुझे आभार मानतो। आत्ता देखील मी तुझ्या गौरवाने रूपांतरित झालो आहे आणि तुझे वचन माझ्या जीवनामध्ये टिकून आहे, जे मला नीतिमत्व आणि उत्कृष्टतेमध्ये सत्ता आणि राज्य करण्यास कारणीभूत होते। येशूच्या नावात आमेन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड।